नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. संपूर्ण जगभर कोरोनानं थैमान घातलेलं आहे. भारताच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन केलेलं आहे. या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरात राहिलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. या निर्णयाचा काय परिणाम समाजावर झालेला आहे? समाजाच्या शेवटच्या स्तरातला जो माणूस आहे त्याला त्याचा काय परिणाम भोगावा लागत आहे? खरं तर जनतेच्या सुरक्षिततेसाठीच हे देशाने कडक पाऊल उचललेलं आहे. तरी देखील अद्यापही काही नागरिक या आव्हानाला प्रतिसाद देत नाही. 98-99% लोक प्रतिसाद देत आहेत, पण 1% किंवा 0.5% ज्या नागरिकांनी जर चुका केल्या तर त्याचं फळ मात्र संपूर्ण देशाला भोगावं लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, विशेषतः जे परप्रांतीय आहेत, परराज्यातून आलेले आहेत, परजिल्ह्यातून आलेले आहेत, त्यांना शासनानं जागेवरच थांबायला सांगितलेलं आहे. झोपडपट्टी असेल किंवा ज्यांचं हातावर पोट असेल त्यांना खायला अन्न मिळेना, रोजगार मिळेना, उपासमारीची वेळ काही कर्मचाऱ्यांचा राहिलेली आहे. त्यांना जर गाव सोडता आहे ना, एसटी बंद झाली, प्रवासी वाहतूक बंद झाली, रेल्वे बंद झालेली आहे. आणि सरकार यावर उपाययोजना करते, परंतु त्याला थोडा वेळ अवधी लागणार आहे. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्था, काही दानशूर व्यक्ती, काही समाजात काम करणारे मंडळ या ठिकाणी पुढे आलेली आहेत. सासवड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीणशेठ काळुरंग पवार हे सातत्यानं अशा उपक्रमात अग्रभागी असतात. पुरंदर तालुक्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही अवकाळी परिस्थिती असेल, पुराची परिस्थिती असेल, गोरगरिबांना शैक्षणिक मदत असेल, या कामात प्रवीणशेठ पवार हे सातत्यानं अग्रभागी असतात. आत्ता सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये पुरंदरमध्ये, सासवडमध्ये काही नागरिकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्याकडं परराज्यातून आल्यामुळं, परप्रांतातून आल्यामुळं उपलब्ध साधनसामुग्री संपुष्टात आलेली आहे. त्यांना घरी जाण्यासाठी वाहनं मिळत नाही. गेले 2-3 दिवसामध्ये प्रवीणशेठनी ही माणसं शोधलीत, त्यांना मदत कार्य चालू केलेलं आहे. अशा या सामाजिक कार्यकर्त्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्ते. प्रवीणशेठ, नेमकं काय परिणाम झाला आणि तुम्ही कशा प्रकारे मदत करताय? आपल्याला आहे ना, फार लक्षात आलं आणि प्रत्येक व्यक्तीने सांगितलं की जी ग्रामीणमध्ये किंवा आजूबाजूचे वारकरी लोक आहेत किंवा जे हातावरचे पोट आहेत अशा लोकांसाठी काहीतरी कार्य करायचं म्हणून आपण हे कार्य चालू केले. काय करता कार्य चालू केलं म्हणजे? कार्य म्हणजे आता त्यांना सकाळी जेवणाची सोय केली आणि संध्याकाळी जेवणाची सोय केली. असे जे फिरती आहेत, स्टँडमध्ये आहेत, PMT मध्ये आहेत, PMT च्याच ठिकाणी, जे सासवडमध्ये जेवढ्या भागामध्ये जिथं लोक आहेत, व्यवहारच लोक आहेत, व्यवहारच लोक ज्यांना खायला मिळत नाही अशा लोकांना, हा अशा लोकांसाठी आपण ही जी जेवणाची थाळी चालू केली ती त्याच्यासाठी केली. तिथे जिथं आहे तिथं त्यांना तिथं लिहून देतो आपण. काय काय देता तुम्ही? आपण आहे ना चपाती, भाजी, पाण्याची बाटली किंवा जशा पद्धतीने जेवढं जेवढं आपल्याला त्यांना दोन्ही टाइम देतो. सकाळी 12-12:30 देतो सोपान काकाच्या मंदिरापाशी. तिथे जे काही पूर्वीपासून वारकरी आहेत त्यांना कुठनं तरी लोक यायचे म्हणून 2 पैसे मिळायचे, तर त्याच्यातनं त्यांना उत्पन्न काही ना काहीतरी आणि कोण ना कोणतरी काहीतरी द्यायचं. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर किंवा लक्षात आलं कार्यकर्त्यांच्या किंवा सगळ्यांच्या याच्यामुळे. त्यामुळे आपण हा सण निर्णय घेतला की जोपर्यंत सरकारने ही केली, घोषणा केली, तोपर्यंत ही आपण चालू होणार आहे. म्हणजे आजपासनं, म्हणजे आता 4 दिवस झाले चालू झालेलं. सकाळ संध्याकाळ यांना डेली जेवण आपल्या मंडळातर्फे. आता कुठले कुठले नागरिक तुमच्याकडे आले त्यासाठी की आम्हाला मदत करा म्हणून? तुमच्याकडे जी मदत मागायला येतात साधारण परराज्यातली आहेत, परप्रांतातली आहेत का पुरंदर तालुक्यातली? नाही, परराज्यातली भरपूर लोक परराज्यातली आहेत. बरं, जे आता आपण त्यांना धान्य वाटप करतोय ही सगळे आपली कामगार लोक आहेत बरं ह्याच्यातली, जी बाहेर चाललेली आहेत त्यांना आपण सांगितलं की जाऊ नका, इथे तुम्हाला भरपूर
आमच्या मदतीने जेवढी जेवढी सोय होईल किंवा आम्हाला काही लोक मदत करणार आहेत ते बी भरपूर प्रमाणात मदत करणाऱ्याच्या हात पुढे आलेले आहेत आपले पैसे बी. त्याच्यामुळं जे कामावर आहेत किंवा ठेकेदारांच्याकडचे काही लोक आहेत डांबरीचं काम करणारे, चंद्रपूरचे काही पोर अडकलेले आहेत कंपनीतले, हे 7-8 जण आहेत, अशा बुलढाण्याची काही लोक आहेत, तर त्यांना जेवढं जेवढं आपण जेवणाची सोय करतो आणि ज्यांना धान्य ज्यांना काय लागत त्याच्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने त्यांना सोय करून देतो प्रत्येक ह्याच्यातलं. एक एक व्यक्ती दररोज अशी नवीन नवीन भेटती की वेगवेगळ्या प्रकारचे येतात, एका एकाचे एक एक जण सांगतंय की बाबा हे इकडं कंपनीत अडकलं आहे, हे 2-3 दिवस झाले जेवायला नाही, अशापर्यंतचे 10-20 जण आपल्याला आत्तापर्यंत तिथं झाले. ते ठेकेदारांचे डांबरीवर काम करणारे लोक आहेत त्यांचे तर अक्षरशः हाल आहेत. त्या लोकांसाठी आपण आज हिवऱ्याच्या तिकडं सोय करतोय, त्यांच्या तिथं नेऊनच धान्य देतोय. आणि इथं आत्ता जे काय आहे सगळे बियाणे, आता बुलढाण्याची काही मंडळी आहेत देव्यामध्ये राहत आहेत, त्यांचे अन्नधान्य संपत आले, त्यांना तुम्ही काय मदत करू शकता? हा आत्ता त्यांना आहे ना तांदूळ गहू जी काय लागेल ते आपण पुरून देऊ, आणि असा पुरवू की त्यांना एक पुढचे 20 दिवस जे आपले सरकारने निर्णय घेतले शासनाने त्यांचा जेवढं कालावधी येईल तोपर्यंत त्यांना आत्ता आपण शब्द दिले की ते पूर्णच करणार आहे संपूर्ण ह्याच्यात. त्यांनी काही घाबरू नये, कुठं जाऊ नये, स्वतःच्या जीवाला कोणत्या गोष्टीचा धोका करून घेऊ नये, हा इथं थांबा. जेवढे जेवढे आम्हाला प्रयत्न होत्या तुम्ही उपाशी राहणार नाही 100%, 2 वेळा नाही पण 1 वेळा का होईना, 2 वेळा करण्याचे 100% प्रयत्न आहेत मंडळाचे. हे सामाजिक काम तुम्ही कशासाठी करताय, तुम्हाला कशामधून ही प्रेरणा मिळाली की अशा प्रकारे आपल्या उत्पन्नाचा काही मार्ग समजण्यासाठी खर्च करावा? कधीपासून हे काम करतात आपण? आता हे काम असं सामाजिक काम आहे ना, कमीत कमी 35 वर्ष झाले हे कार्य करतोय वेगवेगळ्या ह्याच्यातनं. आणि आपलं असं म्हणणं आहे की बाबा चांगल्या वेळी कुणी बी जात, आमचं म्हणणं आहे की वाईट वेळीच माणसाला उभं राहिलं तर ते माणूस आहे म्हणून असं समजलं जातं. म्हणून आपलं पहिलं ध्येय ते असतं की सगळ्यात मेन ज्यावेळी वाईट प्रसंग असो त्यावेळी तुम्ही पैसे द्या काय द्या ह्याचं महत्व नाही, फक्त नुसतं जाऊन त्याच्यात बोलले 2 शब्द तरी ती सगळ्यात जी पूर्वीपासून आपल्याकडे आलेली परंपरा आहे ही सगळ्यात चांगली परंपरा आहे, जी शिकवलेलं आहे आपल्याला, जी ज्ञान आपल्याला बाकीचं मिळलं तीच आहे. ज्यावेळी ज्याच्यावर वेळ आहे त्याच्याकडे जाऊन आपण काम करायचं. आता बरेचसे जण म्हणतात की तुम्ही कशाला जाता, ती लोक कोणी कशी काय होत आहे, तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी घे का नाही, असं तर प्रत्येकाने म्हणलं. ही सामाजिक कार्य होत नाही, आपल्याला जी पाळायचं आहे आपल्याला करायचं त्या पद्धतीने त्यांना बी सांगायचं ना आपण बी करायचं ना आपल्या पद्धतीने. अगदी बरोबर, ही सगळ्यात मेन गरज आहे असं तर सगळेजण म्हणले, तर त्या लोकांची कुणी काळजी घ्यायची? असे बी भरपूर प्रसंग येऊन गेलेले आहेत, प्रसंग पुढं सरकलेले आहेत, काय असे प्रसंग राहिलेले नाही, पण आपणच हात दिला पाहिजे ना एकमेकाच्या हाताला हात देऊन. आता या कामावर तुम्हाला पोलिसांची काय मदत आहे का? हा पोलिसांची फार मदत आहे, त्यांनी काय नावं दिली किंवा त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने. या कामाला तर तुम्हाला फिरावं लागते, संचारबंदी आहे, बाहेर पडता येत नाही, तुम्हाला तुमची गाडी काही माणसं किंवा चपात्या गोळा करणं भाजी गोळा करणं यासाठी पोलिसांची मदत होते का? हो होती ना मदत, त्यांनी आहे ना सांगितलं की तुम्ही तुमच्या ज्या गाड्या आहेत कधीच कुठं अडवल्या जाणार नाही जिथं जिथं. आम्ही बी त्यांना सांगितलं की आम्ही बी जे कार्य करेल की समजा सोपन काकाच्या मंदिरात करायचं आहे किंवा दुसऱ्या मारुतीच्या मंदिरात करायचं आहे, आम्ही त्यांना सांगणार नाही की तुम्ही जेवण आणले तुम्ही इथं आहे. आम्ही पहिल्यांदा त्यांना सांगितलं की तुम्ही आहे तिथंच बसा, तुम्ही जागा सोडू नका, जागा सोडू नका. जी शासनाने किंवा यांनी नियमावली दिली नियमाचं पालन करूनच आपण हे सगळं दिलं जातं प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक ह्याला. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांना ते सांगितलेलं. एक विट्याचे आजोबा आहेत, त्यांची तब्येत थोडीशी ज्यादा आहे स्वपन काकाचे, तिथे आहेत वयस्कर आहेत त्यांना, तिथे आपण त्यांना दम्याचा त्रास आहे, ग्लुकोजचं पाणी बाकीचे त्यांना काय डॉक्टर लोक ठरवे काय कोण यायला म्हणजे थोडंसं यायला नाही म्हणते, तर बाकीचे त्यांचे भरपूर आपण जेवढं जेवढं आपल्याला शक्य होते तेवढे त्यांना सहन केले. तर त्यांना दिलं ग्लुकोजचं पाणी घ्या, घाबरू नका, का ते त्यांना जेवणाचाच मेन प्रॉब्लेम होता. आत्ता थोडी तब्येत त्यांची व्यवस्थित आहे त्याच्यामुळं काय प्रश्न नाही त्यांच्यापाशी. आणि अशी व्यक्ती भेटतात की खरंच म्हणजे काल खुरसून घेतली एक जोडी होती, त्यांना जायला काहीच साधन नव्हतं, तुम्ही असे आमचे कार्यकर्ते कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन पार सासवड मधला कोपरा ना कोपरा हे करून घेतात, शोधल्या जातात, सगळ्यांना पोच करून घेतात, बांधलेल्या असतात चपात्या वगैरे भाजी ती डायरेक्ट त्यांच्या तिथे जायची, कशी भूक येते त्याच्यात एक्स्ट्रा चपात्या पिळलेल्या असतात. आपण सांगतो की आम्ही 3 चपात्या पिळल्यात, तुला तर ज्यादा भूक असली तर आम्ही तुला त्यातले आणि देऊ शकतो आवश्यक असेल तर अजून देतो, तू उपाशी राहू नको. बरोबर,
पुढचं तुला तुझा मार्ग रिकामा होईल. लोकांनी बी ना वाईट वेळी उभं राहा असं आमचं म्हणणे, चांगल्या वेळी जाऊ नका, पण वाईट वेळी आत्ता फार गरज आहे. सांगलीला किंवा कोल्हापूरला आज आपण महाराष्ट्राने इकी दाखवली किंवा इकीचं बळ दाखवलं म्हणून एवढं मोठं संकट आलेलं दूर झालं. ही बी संकट काही राहणार नाही, थोड्या काळापुरतं असतं, पण सगळ्यांनी काळजी घ्यावं. शासनाने जेवढे जेवढे नियमावली पाळून दिली ती पाळून करून सामाजिक कार्य करावं, कोणतं करायचं किंवा बाहेर पडायचं. तसे आम्हाला डिपार्टमेंटने फार मदत केलेली आहे कोणत्या गोष्टीत. पण आम्ही बी त्यांना सांगितलं की आमच्या ज्या गाड्या फिरतात त्याच्यावर एक किंवा दोनच जण असतात, ते प्रत्येक चार दिशेला चार प्रकार एवढं आमचं. आणि एक तासानंतर आमचं परत आहे अशा परिस्थितीला. सकाळी किती वाजता रात्री किती वाजता जेवण देतात? सकाळी 12:30 ते 1 जेवण जातं आणि संध्याकाळी. तुमचा काय फोन नंबर काय? तुमचा फोन नंबर 98 50 77 77 09. प्रवीण कळवराम पवार तुमच्याच नावाचा? हो हो. तर काय बाजारपेठेतले आम्हाला आज सकाळी लोकांनी मदत केली, वारगडे अशोक भाई किंवा त्यांनी त्यांच्या ग्रुपमधनं ते म्हणले की आम्हाला काय होत नाही, पण त्यांनी काय आम्हाला बाकीच्या ह्याच्यातनं थोडीशी आज सकाळी पाठवून दिली मदत. चौधरी आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं, समीर चौधरी म्हणून आहे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय लागतंय ते तुम्ही सांगा. आम्ही म्हणलं आम्हाला काय धान्य किंवा जे काय मजुरींचे त्यांचे जे पैसे द्यायचे, गॅसचं द्यायचं किंवा बाकीचं पियाला ते द्यायचं लागलं आत्ता त्यांना दिलेलं आहे. ज्यावेळी आमच्याकडे वाढेल तेव्हा काय धान्य द्यायचं असले तर तुम्ही धान्य बी देऊ शकता. पण असं काय नाही की गरीबाला तरी एखाद्या वाटलं मला पैसे द्यायचे तर त्यांनी सगळ्यात पहिले द्यावं. हा असं काय नाही की 10 किलोनी द्या पोत्यांनी द्या असं काय नाही. ज्याची एखाद्याची भावना असली तर त्यांनी पैसे नाही 50 ग्रॅम दिलं तरी आम्हाला आनंद आहे. जसं तुमच्या पद्धतीने येईल तशा. कोरोनामुळं देशावरचं संकट आहे, आंतरराष्ट्रीय संकट आहे, त्याला घाबरून न जाता सामोरं गेलं पाहिजे. गोरगरिबांना किंवा जे अडचणीत आहेत त्यांना अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे आणि त्या भावनेतूनच समाजाचं भान ठेवून प्रवीण शेठ पवार हे या ठिकाणी मदतीला लावलेले आहेत. सासवडमध्ये कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही याची काळजी ते घेत आहेत. तो सासवडचा आहे, बाहेरचा आहे, परप्रांतीय आहे, याचा विचार न करता ज्याला गरज आहे त्याला जेवण, ज्याला गरज आहे त्याला अन्नधान्य पुरवण्यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे. त्यांचं मित्रमंडळ, त्यांचे व्यापारी मित्र या कामासाठी त्यांनी हात पुढे केलेला आहे. आणि इथून पुढच्या काळात जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. खरं तर देव मंदिरात नसून देव माणसात आहे अशा प्रकारचं चित्र प्रवेशाच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आपण ना एक जे भटके कुत्रे आहेत किंवा जनावर आहेत ह्यांच्यासाठी मी दररोज संध्याकाळी जिथं जिथं गल्लीत असते स्टँडवर सगळ्यात जास्त प्रमाणे किंवा कुठे तर त्यांच्यासाठी पाव बटर जी जी काही उपलब्ध होईल ती त्यांना तिथं जागच्या जागेवर पोच केलं जातं. आणि जे पक्षी आहेत ते पक्ष्यांसाठी आपण धान्य गोळा केले की आता काय झालं की कोण बाहेर पडत नाही तर हे जे पक्षी आहेत किंवा बाकीचे ते त्यांना आपण ज्वारी गहू काय असे प्रत्येक ठिकाणी ठेवण्याचे आपण हे करतोय सोय करतोय. किंवा नदीला काही मासे आहेत तर आता नदीला कोण जात नाही त्याच्यामुळं आपण त्या नदीमध्ये थोडंसं चपातीचं किंवा बटाट्याचा भुगा किंवा काय जे मिळेल भात असेल असं टाकण्याचे प्रयत्न करतो. प्रत्येक म्हणजे जनावरांची बी आपण ती सगळी जबाबदारी घेतलेली आहे की जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत जेवढे भटकी कुत्री आहेत किंवा कोणी फोन करून सांगा की इकडच्या साईडला इकडे आम्हाला सांगा की बाबा इथं इथं काय काय नाही. आता यात तुम्हाला कुठले कार्यकर्ते कुठल्या मंडळाचे कार्यकर्ते मदत करतात? आम्हाला आहे ना आपल्याच अजय गणेश उत्सव मंडळाचीच आत्ता सगळ्या मित्र कंपनी आपल्या ह्याच्यातली. तर एक धान्य बाजारातले ग्रुप आहे. तुमच्या मित्रमंडळीत कोण कोण नाव आहेत? अजय मित्रमंडळात प्रमुख कोण कोण आहेत? आपले विश्वजित आनंद आहेत, नंदू गीते आहेत, प्रवीण माहमुनी आहे, संजय उबाळे आहेत, अशफाक भाई आहे, अजून कृष्णा पवार आहे, सुरेश बोरकर आहे. प्रत्येक ह्याच्यातले जेवढे आमचे कार्यकर्ते मित्र परिवार आहेत अक्षय पवार आहे, मिरुकर आहे, जयवंत धुमाळ आहे. आणि ही जी मुलं आहेत ही सगळी कशी आहेत पहिल्यापासून सगळी पडद्याची आहेत ते त्यांचे डोट्या करून किंवा ते त्यांचे काम करून त्यांनी प्रत्येकाने जबाबदारी घेतली. दुसरी जबाबदारी आपण अशी एक घेतली ती सांगायची माझी राहिली की आपण नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत सकाळी झाडतात त्यांना दररोज सकाळी जिथं जेवढं भेटेल तिथं चहा एक लहानसा कप त्यांना घरी सगळं ते करून येतात त्यांचं काय बाकी नाही. पण त्यांना एक 9 वाजताची सवय आहे 9:30 एक चहा घेण्याची तर ती आपण चहाची बी त्यांची सोय केलेली आहे आजपासून. तर आज पहिल्यांदा आम्ही भाजी मंडईमध्ये दिलं सगळ्या लोकांना
की अशा पद्धतीतनं जिथं जे झाडगाडीचं काम चाललंय किंवा गाडीवाडीचे त्यांना जागेवर जिथं जी मुलांना भेटेल तसं तसं त्यांना जागेवर चहा देण्याची. सकाळी लवकर तुम्ही चहाची सोय केली? हां, चहाची सोय आता आजपासून केली. आजपासून त्यांना चहा एकदम सकाळी मी नाही लागत, त्यांचं टायमिंग आहे 8:30-9 असते, ते 7 येतच ना, आणि त्यांना ती सवय असते. कुठं मारुती मंदिरात बसले, कुठं भैरोबाच्या मंदिरात बसले, कुठं मशिदीपाशी बसले, कधी कुठं, म्हणजे त्यांना असे एक 2 घोट्याचं का व्हायना चहाची गरज आहे. तुम्ही काय नाही बाकीचं दिलं तरी चालेल, चहा ही सगळ्यात मेन. तर ती चहाची बी आपण सोय केलेली सगळ्या याच्यातनं. बाकीच्या ज्यांना कुणाला आपल्याला अन्नदान करायचं आहे किंवा करायचं आहे, 50 ग्रॅमपासून कुणी बी करा, असं आमचं काही म्हणणं नाही की कोणत्या ह्याच्यातनं हे करायचं आहे ते. तुम्हाला जशी शक्यता असेल तशा पद्धतीने करा. पैसे द्यायचे असले तर रुपयापासून द्या, आम्ही कधीच कोण म्हणणार नाही की एवढे काय दिले तेवढे काय नाही केले. आम्हाला सामान्य माणसाचीच पैशाची गरज आहे, आणि त्यातनंच लय मोठं कार्य घडलं जातं असं आम्हाला माहिती आहे. आपण सर्व एकत्र असल्यामुळं हे जिता. धन्यवाद.